5 वेळचे खासदार, 6 वेळचे आमदार आणि 4 टर्मचे मुख्यमंत्री। मध्य प्रदेशातील चौहान राज संपल्यानंतर दीर्घ राजकीय कारकीर्द गाजवलेले शिवराज सिंह चौहान यांचं आता काय होणार, या प्रश्नाचं अखेर उत्तर मिळाले। तर हायकमांडनं चौहान यांची दक्षिण भारतातील विकसित भारत यात्रेचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे। त्यामुळं मध्य प्रदेशनंतर भाजपने आता चौहान यांच्या खांद्यावर पक्षाला दक्षिणेत विजय मिळवून देण्याचं आव्हान दिले। तर दुसऱ्या बाजूला चव्हाण यांना नवीन जबाबदारी मिळाली असली आणि वरवर हा निर्णय अत्यंत साधा सरळ दिसत असला तरीही या निर्णयातून मात्र भाजपनं प्रमुख 3 आणि 1 मोठा उद्देश साध्य केल्याचं राजकीय पंडित आता व्यक्त करतायत। हेच 3 उद्देश नेमके काय आहेत आणि एका दगडात 3 पक्षी मारण्याचं काम भाजपनं नक्की कसं केलंय याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। मध्य प्रदेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बंपर यश मिळाले। 3 डिसेंबरला जाहीर झालेल्या निकालात भाजपला 163 तर काँग्रेसला फक्त 66 जागा मिळाल्यात। भाजपच्या या विजयामागे गेल्या 16.5 वर्षांपासून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या शिवराज सिंह चौहान यांचा मोठा वाटा आहे आणि त्यांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या लाडली बहिणासारख्या विविध नाविन्यपूर्ण योजनांमुळे आणि शेती आणि उद्योगातील कामांमुळेच भाजपला हे यश मिळाले असा दावा चव्हाण यांच्या समर्थकांकडून केला जातोय। मात्र त्यानंतरही चव्हाण यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवत डॉक्टर मोहन यादव यांची नियुक्ती करण्यात आली। माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना तर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली। मात्र चव्हाण यांच्याकडे कोणतीही जबाबदारी अद्यापही देण्यात आलेली नव्हती आणि पक्षाच्या या निर्णयावर चव्हाणही काहीसे नाराज असल्याचं दिसून आलं होतं। आपण दिल्लीला जाणार नाही आणि काहीही मागणार नाही, तर काहीतरी मागण्यापेक्षा मी मरणं पसंत करेन असं जाहीर वक्तव्य करत चव्हाण यांनी नाराज असल्याचे स्पष्ट संकेतही दिले होते। आता याच शिवराज सिंह चव्हाण यांची दक्षिण भारतातील विकसित भारत यात्रेचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर या निर्णयातून भाजपनं 3 उद्देश साध्य केल्याचं बोललं जातंय। यातील पहिला आणि सगळ्यात मोठा उद्देश म्हणजे भाजपने त्यांना केंद्रीय राजकारणापासून दूर ठेवत आगामी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर ढकलले। मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर पक्षात मोदी शहांनंतर अनुभवी ज्येष्ठ आणि लोकप्रिय नेते या तिन्ही साच्यांमध्ये चव्हाण हे फिट बसत होते, त्यामुळे त्यांना केंद्रात नवीन जबाबदारी दिली जाईल अशा सुद्धा चर्चा होत्या। पंतप्रधान मोदी हे सध्या 73 वर्षांचे आहेत आणि भाजपच्या 75 वर्षांच्या नियमानुसार ते अवघे 2 वर्ष पदावरती राहू शकतात। त्यानंतर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या जोडीनेच चव्हाण यांचंही नाव चर्चेत आलं होतं। मात्र त्यांना दक्षिणेत पाठवण्याचा निर्णय हा एक प्रकारे त्यांना केंद्राच्या राजकारणापासून दूर ठेवण्याची खेळी असल्याचं राजकीय जाणकार व्यक्त करतायत। तर चव्हाण यांना दक्षिणेत पाठवून साध्य केलेला दुसरा उद्देश म्हणजे त्यांना मध्य प्रदेशपासून दूर ठेवत मोहन यादव यांना काम करण्यासाठी फ्री हँड दिला जातोय। ते राज्याच्या राजकारणात राहिल्यास यादव यांच्यावरती काम करताना दबाव येऊ शकतो आणि त्यांची नाराजीही पक्षाला महागात पडू शकते। अशी शक्यता लक्षात घेत पक्षाचा हा निर्णय यादव यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जातोय। तर तिसरा उद्देश म्हणजे भाजप हे गेल्या 4 दशकांपासून दक्षिणेतील राज्यांमध्ये पक्ष विस्तार आणि संघटनेच्या मजबूतीसाठी काम करते। मात्र अजूनही दक्षिण भारताचं दार हे भाजपसाठी उघडं झालेलं नाहीये। कर्नाटक वगळता भाजपला अद्यापही केरळ, तमिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये एकदाही यश मिळालेलं नाहीये। तर या राज्यांमधील राजकारणावर तिथल्या प्रादेशिक पक्षांचीच मजबूत पकड आहे। तमिळनाडूमध्ये 1967 पासून द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे आलटून पालटून सत्तेत येतात, तर केरळमध्ये मागील अनेक दशकांपासून काँग्रेस आणि डाव्यांचं प्राबल्य राहिले। आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पक्ष आणि YSR काँग्रेस या पक्षांची पकडे। यातील YSR काँग्रेस हे सध्या सत्ताधारी पक्ष आहे। नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला इथं दणदणीत यश मिळाले। त्यानंतर तेलंगणा जिंकण्यासाठी भाजपनं इथं पूर्ण ताकद पणाला लावली होती, मात्र भाजपच्या या मोहिमेला इथं यश आलेलं नाही। तर भारत राष्ट्र समिती म्हणजेच BRS आणि भाजपला धूळ चारत काँग्रेसनं मात्र इथं बाजी मारली। तर भाजपची लोकसभा निवडणुकांसाठी सर्व मदार ही काऊ बेल्ट अर्थात उत्तर भारतावरच राहिलेली आहे। 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला उत्तर भारतातील कामगिरीच्या आधारेच लोकसभेत बहुमताचा आकडा गाठता आला होता, त्यामुळे भाजपनं दक्षिण भारतावर लक्ष केंद्रित केले।
मात्र अद्याप सुद्धा भाजपला इथं पाय रोवून उभं राहता आलेलं नाहीये. आता हीच अशक्य प्राय वाटणारी मोहीम ही विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आल्याचं बोललं जातंय. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.